हाय नमस्कार, कसे आहेत सगळे जण? उन्हा तानाची काळजी घ्या सगळे जण. मी पण घेते बघा काळजी. बघा का झाडाखाली येऊन बसली. इथं झाडाखाली बसली बाय सावलीला. घरामध्ये लय उकाडतंय, काय सांगावं तुम्हाला. दोन दोन फॅन आहे, किचन मध्ये बी लावलाय आणि बाहेरच्या खोलीत पण लावलाय. तर मरणाचं गरमच होतंय, पत्रच मरणाचं तापते. तर काय करावं, बसली झाडाखाली येऊन. लेकरं झोपलेत या. तर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते मी. आनंदाची बातमी अशी आहे, मी बऱ्याच दिवस झालं म्हणत होती बेवसिरीज खोलायची, बेवसिरीज खोलायची, माझी स्वतःची खोलायची. काय माहिती का, मला ऑफरला येते त्या व पिक्चरच्या येते त्या, दुसऱ्याच्या बेवसिरीजमध्ये काम करायच्या येते त्या. पण मला नाही आव जावं वाटत, आपली लेकरं बाळं शेरड करड सोडून नाही जावं वाटत. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं बी आहे, मी कमेंट्स वाचले की सगळ्यांच्या. आणि मी काय तेवढ्या दिवस राहिले नाही इकडं श्रीच्या इकडं, उमरग्यात एवढ्या दिवस नव्हते. पण तिथं राहून मी तेवढं व्हिडिओ केलं होतं. आणि मी काय एका दिवशी 4-5 व्हिडिओ टाकत नाही, म्हणून मी रोज एक टाकते. आणि रोज एक व्हिडिओ टाकते ती, तुम्हाला वाटतं की मी तेवढ्या दिवस तिथंच राहिली होती काय? नाही नाही, तिथं फक्त मी 2 दिवसच होते. पण व्हिडिओ लय काढलं मी तिथं, व्हिडिओ काढला. मग रोज एक टाकायचं. आता मी इथं आलेले पण झाले बरेच दिवस. इथं यायच्या अगोदर सोनीच्या इथं होती. आणि लेकरं काय मी इथं छोकलीच्या बापापाशी पण सोडली नव्हती, सोनीपाशी होती लेकरं. कारण छोकलीच्या बापानं लेकरं बघायची का शिरडं बघायची, म्हणून सोनीच्या इथं ठेवले होते. आणि मी असे मोकर कुठं बी हिंडत नाही उगच उगच. लेकरं बाळाची काळजी आहे की मला. लय जण म्हणते ते काय बाई, नवरा सोडला, लेकरं सोडले आणि एकटीच हिंडती, एकटीच हिंडती. या एकटी हिंडत नाही, सने आहे माझ्या बरोबर. आणि कसं आहे माहिती आहे का, विश्वास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास आहे आणि माझा नवरा माझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणून मी त्याचा विश्वास तोडत नाही. आता काय म्हणते ती बाई, भाव म्हणते सारं भावच गोळा केलं. एवढ्या दिवस राहिली, तेवढ्या दिवस राहिली नाही मी, फक्त 2 दिवस तिथं होते. आणि 2 दिवसात तेवढा व्हिडिओ केलं मी. आणि रोज एकच व्हिडिओ सोडते. आणि त्यातमध्ये काय झालं तर तिथं गेल्यावर माझा कॅमेरा मोबाईलचा खराब झाला. समोरचा कॅमेरा चालला आणि मागचा कॅमेरा तर अगोदरच गेलेला. मग रुपेशच्या श्रीच्या फोनमध्ये व्हिडिओ बनवायचे, व्हॉट्सअपला घ्यायचे, व्हॉट्सअपवरनं मग त्याला एडिट करायचं माझ्या फोनमधून, मग ती सोडायचं. असं करत होती मी, म्हणून ती वेगळं दिसत होतं. आता श्रीचा फोन आहे साधाच, पण रुपेशचा जरा चांगला फोन आहे, त्याच्यामध्ये चांगलं व्हिडिओ निघत होतं. बाकी काय नाही, लेकरं बरे आहेत, मस्त आहेत. तिकडून आली की डायरेक्ट सोनीकडे गेली. मग सोनीच्या इथं आता मॅटर कुणाचा होता, मॅटर का नाही, माझा काय नव्हता. कारण माझा नवऱ्याला माझा लय विश्वास आहे आणि मी त्याचा विश्वास पण तोडत नाही. आम्ही दोघं नवरा बायको भांडण कर, भांडण कुणाच्यात नसतं, सगळ्यांच्यात भांडण असतं. पण आमच्या नवरा बायकोचं काय भांडण नव्हतं. भांडण मी बोलवलं होतं सत्यभामा ताईला, त्याचं कारण का नाही माझ्या भावासाठीच होतं, बाकी काय नाही. आणि झालं ते मॅटर पण मिटला, बाकी काय सुद्धा नाही. आणि मॅटर मोठा असला, आपल्या घरात मोठं माणूस कोणी नसल्यावर मग कुणाच्या तर आधाराची गरज असते ना, म्हणून सत्यभामा ताईला बोलवल्यावर. काय माहिती आहे का, बरेच जण म्हणत होते की नवऱ्याच्या नवऱ्याला सोडून एवढ्या दिवस लोकांच्या गावाला राहिल्यावर, पोरांच्यात राहिल्यावर, पोरांसकं फिरल्यावर मग नवरा तर तुला असं म्हणत की तेच मॅटर असेल. तसं काय नाही, नवऱ्याला माझ्यावर विश्वास आहे आणि मला नवऱ्यावर विश्वास आहे. आणि लेकरं का नाही, माझी माझ्या बहिणीच्या हिथं होती आणि मी पण तिथंच गेलती, बाकी काय सुद्धा नाही. गैरसमज करून घेऊ नका. कसं आहे माहिती आहे का, मी लेकरांची काळजी भरपूर घेते. मी जर काळजी घेतली नसती ना अगोदरच, अशी हिंडली असती, फिरली असती, तर आतापर्यंत लेकरांना मला आई तर म्हणले असते, कारण माझ्यापाशी राहिली बी नसते. आणि विषय आला लेकरांच्या शाळेचा, तर पुरी माझ्या का नाही एवढ्या दिवस हॉस्टेलला होत्या, म्हणजे 1 वर्ष होत्या. तिथून पुढं तर काय लॉकडाऊनच होतं, परत तर काय माझ्याजवळच होत्या. पण वीटभट्टीवर राहून शाळा होत नव्हती, म्हणून मी हॉस्टेलला टाकले होत्या. आता इथंच टाकणार आहे, आता काय आम्ही एका जागेलाच राहणार आहे इथं बाळवणीत. पहिलं काय घरदार नव्हतं, वीटभट्टीवर राहायचं, कुठं इकडं जायचं तिकडं जायचं. त्यात लेकरांची शाळा होत नव्हती, पण माझ्या पोरी हॉस्टेलला होत्या. आता बघू, शाळा चालू झाल्यावर मी इथंच टाकणार आहे शाळेत. बघत्या, म्हणजे चालू आहे बघायला चांगली शाळा कुठं असेल नसेल बघत्या. अजून इथलं मला एवढं काय माहीत नाही, पण आहे चालू बघायला. कारण मी तर काय इकडे कुठं जात नाही, आमच्या गावात काय गाड्या घोड्यांची सोय नाही. मस्त आता घेतली गाडी, पण कारभारी जाते शेरडा मागं, शेरडं राखायला. तर आनंदाची बातमी अशी आहे बघा,
की मी वेब सिरीज चालू केली आणि लिंकांना मी डिस्कशन बॉक्समध्ये देते, कमेंट बॉक्समध्ये पण देते, तेवढा सपोर्ट करा। तुम्हाला चांगले चांगले वेब सिरीज चालू करणार आहे मी आणि रुपेश, मी आणि श्री, आम्ही तिघांचा पण रोल आहे। मेन कॅरेक्टर मी, श्री आणि रुपेश, आम्ही तिघंजण आहे। मेन कॅरेक्टर आमचं तिघांचंच आहे। तर तुम्हाला बघायला भेटणार। आम्ही का ना ते वेब सिरीज का ना अशी खोलणार आहे, ते लहानपणापासून चालू करणार आहे। तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे ॲक्टर पण बघायला भेटतील। आता माझं तर हो काही असलंच आहे। तर तुम्हाला आवडेल नक्कीच असं मला वाटतं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लिंक मी देऊन टाकते। तर चला बाय। आणि का नाही मी त्याच्यामध्ये आम्ही एक गाणं टाकलेलं आहे, तर ते गाणं तुम्हाला कसं वाटतं आहे आणि आम्ही सुरुवात कशी केली तेवढं का ना कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। तर चला बाय।